विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी श्री वानखेडे सर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आजच्या सत्रामध्ये. आणि मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याद्वारे जी सुधारित मूल्यमापन योजना जारी केलेली आहे त्याविषयी माहिती आपण आजच्या सत्रामध्ये घेणार आहोत. विषय गणित आणि इयत्ता 9वी आणि 10वीसाठी, विशेषतः 10वीसाठी ही सुधारित मूल्यमापन योजना अतिशय महत्त्वाची असून यानुसारच आपल्याला बोर्डाचा पेपर देण्यात येणार आहे. तरी बघूया. पुनर्रचित अभ्यासक्रमावर आधारित तयार झालेली पाठ्यपुस्तक जून 17 पासून 9वीसाठी आणि 18 पासून 10वीसाठी लागू करण्यात आलेली आहे. गणित विषयासाठी भाग 1 आणि 2 अशी प्रत्येक विषय इयत्तेसाठी 2 पाठ्यपुस्तकं तयार केली आहेत हे आपल्या सर्वांना ज्ञात आहेच. तरी भाग 1 मध्ये बीजगणित संबंधित घटकांचा समावेश आणि गणित 2 मध्ये भूमितीशी संबंधित घटकांचा समावेश आहे. दोन्ही पाठ्यपुस्तकात अनेक कृतींचा समावेश केलेला आहे. आशयाच्या स्पष्टीकरणासाठी काही कृती दिल्या आहेत. काही कृती अध्ययनासाठी आहेत तर काही कृती मूल्यमापनासाठी दिलेल्या आहेत. पाठ्यपुस्तकातील असे समजून घेऊन तर्कशुद्ध विचार कसा करायचा हे विद्यार्थी शिकणार आहेत. माध्यमिक स्तरावरील गणित विषयाच्या अध्ययनाचे एक उद्दिष्ट आहे. इयत्ता 9वी आणि 10वीसाठी गणित विषय 100 गुणांचा आहे. त्यापैकी 80 गुणांची परीक्षा लेखी स्वरूपाची असेल तर 20 गुण हे अंतर्गत मूल्यमापनासाठी असतील. विद्यार्थ्यांमध्ये विकसित झालेली ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांचे मूल्यमापन करण्यासाठी प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न कृतीयुक्त असतील तर काही प्रश्न पायऱ्या पायऱ्याने सोडवायचे असतील. सर्व प्रकारचे प्रश्न ज्ञान आकलन उपयोजन कौशल्य सर्जनशीलता या उद्दिष्टांवर आधारित असतील. अभ्यासक्रम कसा असेल? इयत्ता 9वीच्या सर्व परीक्षा या केवळ 9वीच्या अभ्यासक्रमावरच असतील आणि इयत्ता 10वीच्या सर्व परीक्षा ही 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतील. इयत्ता 10वीची शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच बोर्डाची परीक्षा ही 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारितच असेल. लेखी परीक्षा इयत्ता 10वीसाठी भाग 1 मधील संपूर्ण अभ्यासक्रमावर 1 आणि भाग 2 मधील संपूर्ण अभ्यासक्रमावर 1 अशा 2 स्वतंत्र प्रश्नपत्रिका असतील हे आपल्याला माहिती आहेच. प्रत्येक प्रश्नपत्रिकेत विकल्पासह 60 गुणांचे प्रश्न विचारले जातील. त्यापैकी 40 गुणांचे प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवायचे आहेत. प्रश्नपत्रिकेत 20% गुणांचे प्रश्न हे कृतीयुक्त ॲक्टिव्हिटी बेस्ड असतील तर 20 गुणांचे प्रश्न आव्हानात्मक चॅलेंजिंग स्वरूपाचे प्रश्न असतील. आव्हानात्मक प्रश्न सोडवण्यासाठी 1 पेक्षा जास्त संकल्पनांचा उपयोग करावा लागेल. तर हे स्वरूप आहे. त्यानंतर आहे अंतर्गत मूल्यमापन. आपण पाहणार आहोत जे अतिशय महत्त्वाचे आहे 10वीच्या दृष्टिकोनातून. सातत्यपूर्ण मूल्यमापनाचा आग्रह असणाऱ्या मूल्यमापन योजनेत विद्यार्थ्यांनी वर्षभर त्या विषयाचे अध्ययन करावे अशी अपेक्षा आहे. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अंतिम परीक्षा देताना विद्यार्थ्यांच्या लेखनाचा सराव आणि उदाहरणे सोडण्यासाठी लागणारा विचार करण्याचा सराव खूप महत्त्वाचा आहे. यासाठी अंतर्गत मूल्यमापनामध्ये गृहपाठाचा समावेश केलेला आहे. प्रत्येक घटकावर काही उदाहरणे सोडवण्यास देण्याच्या गृहपाठाबरोबर वार्षिक परीक्षेसाठी काही गृहकार्य तपासायला देणे महत्त्वाचे आहे. यापैकी कोणत्याही 5 कृती चौकटी पूर्ण करून वहीत किंवा कागदावर लिहून तपासून घ्यायचे आहे. विद्यार्थ्यांनी त्यांना गुणदान करून प्रत्येकी भागासाठी 5 गुणात रूपांतर करावे. गणिताच्या प्रत्येक पाठ्यपुस्तकात नमुन्यादाखल प्रात्यक्षिकाची यादी दिलेली आहे. प्रात्यक्षिक शिक्षकाने करून घ्यावीत व त्यापैकी प्रत्येक भागासाठी 1 प्रात्यक्षिक परीक्षेसाठी द्यायचं आहे. त्याला गुणदान करून प्रत्येकी 10 गुण असे 20 गुण प्रात्यक्षिक परीक्षेसाठी द्यावे. त्याचे रूपांतर 10 गुणात करावे. म्हणजे काय नेमकं लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? अंतर्गत मूल्यमापनामध्ये आपल्याला गृहपाठासाठी 10 गुण आहेत. गणित विषयाच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी घेतलेले गृहपाठ व प्रात्यक्षिक किंवा बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा यासंबंधीचे सर्व अभिलेख
शालेय स्तरावर जतन करून ठेवावेत. आता बघा, हा प्रश्नपत्रिकेचा आराखडा हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. हा बघा कसा असतो. बघा, या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचा आराखडा सुधारित स्वरूपात दिलेला आहे. यामध्ये प्रश्न क्रमांक 1 मध्ये उपप्रश्न ए आणि बी असतात. त्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न म्हणजे ए 1 गुणांचे प्रश्न असतात, 4, याला 4 मार्क असतात. आणि बी 4 पैकी 4 उपप्रश्न सोडवायचे असतात, यालाही 4च मार्क असतात. असे एकूण पहिला प्रश्न हा 8 मार्काचा असतो. मित्रांनो, आपल्या प्रश्नपत्रिकेत गणिताचा पहिला प्रश्न हा 8 मार्काचा, त्यापैकी ए या उपप्रश्नाला 4 आणि बी या उपप्रश्नाला 4. त्यानंतर प्रश्न दुसरा, याच्यामध्ये सुद्धा ए आणि बी असे उपप्रश्न आहेत 2, त्यापैकी ए 3 पैकी 2 कृती करायचे, ॲक्टिव्हिटी आहे याच्यामध्ये कृती करणे, याला 2 मार्क आहेत. आणि 2 गुणांचे असे 4 मार्क होतात, विकल्पासह 4, 6, याच्यामध्ये 3 पैकी 2 आहेत. त्यानंतर प्रश्न 5, याचमध्येच प्रश्न दुसरा बी 5 पैकी 4 उपप्रश्न सोडवायचे, प्रत्येकी 2 गुणांचे हे प्रश्न आहेत 4. त्यानंतर आहे प्रश्न तिसरा. प्रश्न तिसऱ्यामध्ये ए आणि बी असे 2 उपप्रश्न आहेत, त्यापैकी ए 2 पैकी 1 कृती करायची, ॲक्टिव्हिटी. मित्रांनो, ॲक्टिव्हिटी आपल्याला प्रश्न दुसऱ्यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये दोन्हीमध्ये सोडवायची आहे, परंतु तिसऱ्या प्रश्नामधली ॲक्टिव्हिटी ही 2 पैकी 1च कृती करायची आहे आणि याला 3 गुण आहेत. बी आहे 4 पैकी 2 उपप्रश्न सोडवायचे, हे 3 गुणांचे प्रश्न आहे. त्यानंतर येतो प्रश्न चौथा. या चौथ्या प्रश्नामध्ये 3 पैकी 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत, 3 पैकी 2च उपप्रश्न सोडवायचे आहेत. आणि या 2 उपप्रश्नांना प्रत्येकी 4 गुण आहेत मित्रांनो, म्हणजे 8 गुण होतात याला. प्रश्न चौथा हा 8 गुणांचा असतो. या प्रश्न चौथामध्ये उपप्रश्न नाही आहेत, ए आणि बी नाही. त्यानंतर येतो प्रश्न पाचवा. प्रश्न पाचव्यामध्ये 2 पैकी 1च उपप्रश्न सोडवायचा आहे आणि 3 गुणांचा आहे. तर अशा प्रकारे आपल्या या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये 5 प्रश्न आहेत. आणि पहिल्या 3 प्रश्नांना 1, 2 आणि 3 प्रश्नांना उपप्रश्न आहेत, ए बी. आणि चौथ्या आणि 5व्या प्रश्नाला उपप्रश्न नाही. असे 40 आणि विकल्पासह गुण होतात 60. आता या ठिकाणी प्रश्न तिसरा बी जो आहे, भाग 2 मधील उपप्रश्नात किमान 1 प्रमेयाची विधान देऊन सिद्धता लिहा असा प्रश्न असावा. म्हणजे तिसऱ्या बीमधलं प्रमेय त्याच्यामध्ये येण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रश्न चौथामधील उपप्रश्न अभ्यासक्रमावर आधारित परंतु पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे व आव्हानात्मक प्रश्न असतील. प्रश्न क्रमांक 4 मध्ये पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे परंतु आव्हानात्मक प्रश्न. त्यानंतर प्रश्न 5व्यामधील उपप्रश्न हे पाठ्यपुस्तकाबाहेरील अभ्यासक्रमावर आधारित परंतु सृजनात्मक असतील व त्यांच्या उत्तरामध्ये पुढील सारख्या अपेक्षा असतील. म्हणजे 5वा प्रश्न कसा आहे, पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील आहे परंतु अभ्यासक्रमावर आहे. याच्यामध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न असतील, तर स्वमत मांडण्याची संधी असणार आहे विद्यार्थ्याला. दिलेल्या माहितीवर आकृती काढणे, अपूर्ण रचना फ्लो चार्ट तयार करणे, त्यानंतर दिलेली माहिती प्रसंगावरून उदाहरण तयार करणे, मुक्तोत्तरी प्रश्न, त्यानंतर अंदाज व निकटीकरण यावरील प्रश्न या प्रश्न 5व्यामध्ये असतात. त्यानंतर प्रकारानुसार गुणविभागणी कशी आहे बघा. सोपे प्रश्न 40%, मध्यम प्रश्न 40%, कठीण प्रश्न 20% आणि अशी एकूण गुणाची विभागणी आहे 100%. त्यानंतर उद्दिष्टानुसार गुण विभागणी कशी बघा. उद्दिष्टे काय आहेत, ज्ञान आकलन उपयोजन आणि कौशल्य. याच्यामध्ये भाग 1 आणि भाग 2 साठी ज्ञानावर आधारित 20%, भाग 1 आणि भाग 2 साठी सुद्धा 20%, आकलनावर आधारित 30-30%, उपयोजनावर
उपयोजनावर आधारित भाग एक साठी 40% आणि भाग दोन साठी 30%, आणि कौशल्यावर आधारित प्रश्न असतात 10% भाग एक आणि 20% भाग दोन साठी, असे एकूण 100%। त्यानंतर बघूया लेखी परीक्षा नेमकी कशी असते। भाग एक 40 गुण, भाग दोन 40 गुण, मूल्यमापन योजना सुधारित वर्ग 10वा, लेखी परीक्षा भाग एक 40, भाग दोन 40 आणि अंतर्गत गुण आहेत 20, असे एकूण 100 गुणांचा पेपर असतो। 100 गुण असतात निर्धारित केलेले त्या गणित विषयाला, भाग एकला सॉरी भाग एक आणि दोन दोन्ही मिळून। आता अंतर्गत मूल्यमापन बघा नेमकं क्लिअर कसा असतो। ते गृहपाठ भाग एकसाठी 10 गुणांचे आणि प्रात्यक्षिक 10 गुणांचे, असे 20 गुण हे झाले अंतर्गत मूल्यमापनासाठी। मित्रांनो, गणित या विषयाच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी तुम्हाला 20 गुण निर्धारित केलेले आहेत, त्यापैकी गृहपाठासाठी 10 आणि गृह प्रात्यक्षिक म्हणजेच प्रॅक्टिकलसाठी 10, त्यामध्ये भाग एक 5 आणि भाग दोन 5, असे 10 गुण गृहपाठाला आणि प्रात्यक्षिकाला भाग एक 10 आणि भाग दोन 10, असे एकूण 20 गुण। टीप बघा काय आहे गृहपाठाची। प्रत्येक गृहपाठासाठी पाठ्यपुस्तकातील किमान 5 कृती पूर्ण करून लिहून घ्याव्यात, त्याला गुणदान करून त्याचे रूपांतर 5 गुणांमध्ये करावे। म्हणजे प्रत्येक विषयाचे किती 5 कृती लिहायच्या आहेत आणि त्याला 5 गुणात रूपांतर करायचं आहे आपल्याला। म्हणजे भाग एकसाठी 5 कृती आणि भाग दोनसाठी 5 कृती। त्यानंतर प्रात्यक्षिकाच्या बाबतीत काय बघा, प्रात्यक्षिकाच्या 20 गुणांचे रूपांतर 10 गुणात करावे। जे विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षा देण्यास असमर्थ असतील त्यांची 20 गुणांची 10-10 बहुपर्याय प्रश्न देऊन परीक्षा घ्यावी व त्याचे रूपांतर 10 गुणांमध्ये करावे, असा अंतर्गत मूल्यमापन आहे। आता बघा वेटेज काय आहे, गुण विभागणी इयत्ता 10वी सुधारित घटकनिहाय प्रकरणनिहाय गुण विभागणी कशी आहे। सुरुवातीला बघूया भाग एक गणित भाग एक, याच्यामध्ये एकूण 6 प्रकरणं आहेत। पहिलं प्रकरण आहे 2 चलातील रेषीय समीकरण, याला 12 गुण आहेत विकल्पासह। दुसरं प्रकरण आहे वर्ग समीकरणे, याला 12 गुण विकल्पासह। तिसरं प्रकरण अंकगणित श्रेणी, याला 8 गुण। चौथं प्रकरण अर्थनियोजन, याला 8 गुण। पाचवं संभाव्यता, यालासुद्धा 8 गुण आहेत आणि सांख्यिकीला आहेत 12 गुण। मित्रांनो, हे जे वेटेज आहे गुणांची विभागणी आहे, यावरून तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या प्रकरणाला किती वेळ द्यायचा अभ्यासक्रम अभ्यास करण्यासाठी। जे मोठे प्रकरण आहेत पहिलं दुसरं आणि शेवटचं, याला 12-12 गुण आहेत, तर या प्रकरणावर तुम्हाला विशेष लक्ष द्यावं लागेल। त्यानंतरचा प्रश्न भाग दोनसाठी बघा, भाग दोनसाठी गुणांची विभागणी कशी केलेली आहे। भाग दोनमध्ये एकूण 7 प्रकरणं आहेत। पहिलं प्रकरण समरूपता, त्याच्यासाठी 10 गुण। पायथागोरस प्रमेय 7 गुण। वर्तुळ बघा, वर्तुळावर 12 गुण आहेत। भौमितिक रचना 7 गुण। निर्देशक भूमिती 7 गुण। त्रिकोणमिती 7 गुण। आणि महत्त्वमापन, याला 10 गुण, असे एकूण विकल्पासह 60 गुण भाग दोनसाठी आहे। वरील सारणीत दिलेल्या घटकनिहाय गुण विभागणीमध्ये जास्तीत जास्त 2 गुणांचा बदल करण्याचे स्वातंत्र्य परीक्षा मंडळाला आहे। आता हेच आपल्याला या ठिकाणी इंग्लिशमधून बघायचं आहे। आउटलाईन ऑफ क्वेश्चन पेपर फॉर मॅथमॅटिक्स पार्ट 1 अँड पार्ट 2, क्वेश्चन्स मार्क विथ ऑप्शन। क्वेश्चन नंबर फर्स्ट, सब क्वेश्चन ए अँड बी। ए सॉल्व मल्टीपल चॉईस क्वेश्चन, 1 मार्क इच, टोटल मार्क 4। बी सॉल्व एनी 4 आउट ऑफ 4, 1 मार्क इच क्वेश्चन। नाउ क्वेश्चन नंबर 2, इन क्वेश्चन नंबर 2 आल्सो सब क्वेश्चन ए अँड बी। ए कंप्लीट ऍक्टिव्हिटी आउट ऑफ 3 इन क्वेश्चन नंबर ए,
कंप्लीट टू ऍक्टिव्हिटीज आउट ऑफ थ्री. ईच ऍक्टिव्हिटी कॅरी टू मार्क. अँड बी, सॉल्व एनी फोर आउट ऑफ फाय सब क्वेश्चन्स. ईच सब क्वेश्चन कॅरी टू मार्क, टोटल मार्क एट. नाऊ क्वेश्चन नंबर फर्स्ट टोटल मार्क एट अँड क्वेश्चन नंबर टू टोटल मार्क ट्वेल्व. नाऊ क्वेश्चन नंबर थ्री. इन क्वेश्चन नंबर थ्री देर इज ऑल्सो सब क्वेश्चन्स ए अँड बी. इन ए कंप्लीट वन ऍक्टिव्हिटी आउट ऑफ टू. ईच मार्क थ्री. ईच क्वेश्चन कॅरी थ्री मार्क. नाऊ बी, सॉल्व एनी टू आउट ऑफ फोर सब क्वेश्चन्स. ईच सब क्वेश्चन कॅरी थ्री मार्क. नाऊ टोटल मार्क ऑफ क्वेश्चन नंबर थ्री इज नाईन. नाऊ क्वेश्चन नंबर फोर, सॉल्व एनी टू आउट ऑफ थ्री सब क्वेश्चन. फोर मार्क ईच क्वेश्चन, टोटल मार्क एट. नाऊ क्वेश्चन नंबर फाय, सॉल्व एनी वन आउट ऑफ टू सब क्वेश्चन. डियर स्टूडेंट, हियर क्वेश्चन नंबर फोर अँड फाय नो सब क्वेश्चन ए अँड बी. क्वेश्चन नंबर फोर फोर मार्क अँड क्वेश्चन नंबर फाय थ्री मार्क. नाव क्वेश्चन नंबर थ्री, अबाउट क्वेश्चन नंबर थ्री बी, वन ऑफ द सब क्वेश्चन्स शूड बी आस्क टू प्रूव द गिवन स्टेटमेंट. क्वेश्चन नंबर फोर, दीज क्वेश्चन्स शूड आउट ऑफ टेक्स्ट बुक बट बेस्ड ऑन प्रिस्क्राइब्ड सिलेबस. आउट ऑफ टेक्स्ट बुक बट बेस्ड ऑन सिलेबस एंड ऑल्सो चैलेंजिंग. क्वेश्चन नंबर फाइव, दीज क्वेश्चन्स शुड बी क्रिएटिव फॉर विच द रिस्पॉन्सेस शुड बी एज फॉलोज. फॉर एग्जाम्पल, एक्सपेक्टिंग the students to express his own views. Secondly, to draw a figure as per the given information. To complete an incomplete construction. Next, to complete an incomplete construction. To complete the given flowchart. To construct a problem from given information and situation. Open-ended question. Estimation and approximation. Comprehension of a mathematical passage. Such type of question asked in question number 5. It is challenging question. Now distribution of mark as per types. Easy question 40 mark, medium question 40 mark, difficult question 20 mark. Total 100 mark. Now distribution of mark as per objective. Knowledge, understanding, application and skill as per this chart. Now topic wise weightage of mark. Math first first. In math first there are six chapters. First is linear equation in two variables. Mark with option 12. Second quadratic equation, mark with option 12. Third arithmetic progression, 8 mark. Fourth financial planning, 8 mark. Probability, 8 mark. And statistics, 12 mark. Total mark 60. Now in math second, there is a 7 chapter. First is similarity, 10 mark. Pythagoras, 7 mark. Circle, 12 mark. Circle 12 mark. Geometric construction 7. Coordinate geometry 7. Trigonometry 7. And mensuration 10. Therefore total mark is 60 with option. In the topic wise weightage of mark given in the above table, flexibility of maximum 2 mark in permissible. 2 mark kami jast hoo shakta. अशा प्रकारे या ठिकाणी या चॅप्टर वाईज टॉपिकमध्ये वेटेज ऑफ मार्क दिलेला आहे.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नपत्रिकेचा आराखडा आहे आणि त्यानुसार आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि अंतर्गत मूल्यमापन सुद्धा कंप्लीट करावं लागेल। तर मित्रांनो, हे व्यवस्थित बघा आणि गृहपाठाची तयारी करा, त्याचप्रमाणे अभ्यासाची सुद्धा चॅप्टर वाईज तयारी करा, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्क येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये घेता येतील। तर भेटूया पुढच्या सत्रामध्ये, तोपर्यंत धन्यवाद। चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद।